बनवणार आहे वांगी मसाला। आता साहित्य बघूया की वांगी छोटी साईजची वांगी आहे ती आणि याला काटे खूप असतात आणि चवीला छान असते वांगी। आणि हे दोन मोठे कांदे घेतलेत मी, खोबरं आहे सुकं एक छोटी वाटी, दोन मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतले, लसूण आलं किसून घेतले मी, कापून घेतलं तरी चालेल, शेंगदाणे घेतले एक छोटी वाटी भाजलेले, टॅमॅटो छोटा आणि कढीपत्ता। कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग सगळे वाटून घेऊया। अगोदर आपण खोबरं भाजून घेऊया। लालसर होईपर्यंत भाजून घेऊ। हे बघा आपलं भाजून झालेलं आहे, जास्त पण करपवायचं नाही। आता मी काढून घेते, त्याच्यातच कांदा भाजून घेऊया। आपण आपण गुलाबी रंगावर परतून घेऊया। बघा आपला कांदा पण आता भाजत आलाय, छान भाजून झालाय। आता मी गॅस बंद करते। कांदा आणि खोबरं छान भाजून झालंय, आता आपण वाटून घेऊया। बघा हे भांड्यात टाकलं आता। कोथिंबीर, लसूण, दोन मिरच्या आणि आलं वाटून घेते, ती पेस्ट करून घेते। वाटून थोडं झालंय, आता लगेच शेंगदाणे घालूया त्याच्यात, ते आपण वाटून घेऊया। आपलं वाटून झालंय बघा, कशी कट करायची ते तुम्हाला मी दाखवते। ते बघा हे काटे वगैरे असतात ते असे काढून घ्यायचे, काटे जास्त हे काढायचं नाही, चव खूप छान लागते भाजीला। आणि आपण थोडंसं देठ कापून घ्यायचं, कडक असतं। काटे वगैरे असं ते आणि एवढं ठेवायचं आणि मध्ये कट करायचं, असं बघायचं कीड वगैरे आहे का। आणि पाण्यामध्ये टाकायचं, तसंच आपण दुसरं पण। ते काटे असतं ते काढून घ्यायचे सगळे काटे। मधून कट करायचं, असं बघायचं कीड वगैरे आहे का। पाण्यामध्ये सगळी सगळी मी वांगी कापून घेते। आपली वांगी सगळी कापून झाले, ते बघा अशी कट मारून घ्यायची, म्हणजे मसाला छान याच्यात उगला जातो। बघा आता मी भाजी करायला आपण सुरुवात करूया। वांगी आपण स्वच्छ धुवून घेतले, आता मीठ आणि हळद घेतले हे एकत्र करूया आणि आपल्याला वांग्याच्या जे कट दिले तिकडे लावूया, कारण कधी कधी आळणी लागतात। बघा इथे आपल्याला ते असं मीठ आणि हळद लावून घेऊया। टोकापर्यंत मी सगळ्या वांग्यांना लावून घेते हळद आणि मीठ। बघा आपलं मीठ आणि हळद लावून झाले, आता आपण फोडणी करू। ठेवले तापायला, आपण त्याच्यात तेल ओतूया। दोन पळी तेल तापून देऊया चांगलं। तेल तापलंय, आता आपण फोडणीसाठी काय काय वापरणार आहे ते बघा। जिरा एक चमचा,
कड़ी पत्ता, आपण वाटण वाटले ते छान शिलात आपण भाजून घेऊया. आपण याच्यात टॅमॅटो टाकूया. आपल्याला लगेच एक मसाले घालायचे आहेत. हळद 1 चमचा, जीरा पावडर 1/2 चमचा, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, काश्मीरी लाल मिर्च पावडर छोटे 2 चमचे, आपला घरगुती लाल तिखट 2 चमचे, तिखट तुमच्या आवडीनुसार. त्याला परतून घ्यायचं, गॅस फास्ट करायचा. चवीनुसार मीठ घालूया, 2 चमचा घातला मी. कांदा खोबरा भाजलेला असताना आपल्याला जास्त वेळ वाटण भाजावं नाही लागत. त्याला वांग्याचा मसाला चांगला शिजून घ्यायचा. आपण पाणी होती याच्यात वाटण वाटलेलं त्याच्यातच पाणी होतलं. थोडस उकळू द्या, आपण वांगी सोडूया याच्यात. आता आपले उकळी आले, आता आपण वांगी सोडूया त्याच्यात. थोडस पाणी उरले ते टाकून घेऊया. त्याच्यावर आपण ताट ठेवूया. आपण ताट ठेवूया आणि ताटेवरती पाणी टाकूया आणि गॅस थोडा कमी करूया आणि 5-6 मिनिटांनी आपण परत बघू. आपण झाकण काढलंय, वांगे शिजले. आपण 5 ते 6 मिनिटं थोडा वेळ ठेवूया. आता नुसतं झाकण ठेवते, आता पाणी नाही ठेवणार. 5 मिनिटांनी बघूया. आपले वांगी मसाला तयार आहे. एवढं छान तरी आले आणि वांगी पण छान शिजले. आता आपण गॅस बंद करूया आणि वरून कोथिंबीर थोडी बघा. मी प्लेटमध्ये काढून घेते. तयार आहे आपलं चमचमीत वांगी मसाला. माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.